नमस्कार, येवकार तुमकां प्रायम एनकावंटर डेली कार्यावळींत। सद्या धामधूम चल्ल्या ती म्हणजे जिल्हा पंचायत निवडणुकीची। काँग्रेस, भाजपा, मगो आणि आम आदमी पार्टी ऑफिशियली आपल्या पक्षाच्या चिन्हाचेर निवडणूक लढयतात, जाल्यार कांय जाग्यांचेर इंडिपेंडंटली उभे रावल्या। काँग्रेस पक्षान आतां जेन्ना आतां निवडणूक लढोवपाचें ठरयलां आणि उमेदवार घातला, तेन्ना एक प्रश्न येता की आतां सद्या काँग्रेस पक्षाक आपली स्ट्रेंथ कितली उरल्या आणि कितली आसा हे दाखोवपाक एक चान्स मेळटा। आमी पयले 2017 नंतर सुमार 13 आमदार काँग्रेस सोडून गेले, ताका लागून काँग्रेस तशा तशी उरल्या काय काँग्रेस खोकली जाल्या हें कळटलें जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकाला उपरांत। आणि ह्या सगळ्या गजालींचेर उलोवपा खातीर आमच्या बरोबर आसा गोंय प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर। येवकार सर, तुमकां एक लिटमस टेस्ट पेपर जातलो की लिटमस पेपर टेस्ट जातली की बाबा जिल्हा पंचायतीन जिंकले जाल्यार आमचे अजून स्ट्रेंथ आसा, हल्ले जाल्यार आमचे ऑर्गनायझेशन पोकळ पडला। जी पॉलिटिकल पार्टी आसता त्या पॉलिटिकल पार्टीचे काम आसता की जी निवडणूक येता त्या निवडणुकीक लोकां मुखार आपलो प्रोग्राम घेवन वचप आनी कॅन्डिडेट दिवप आनी लोकांक एक ऑप्शन दिवप। आनी एक्झॅक्टली ते आमी जिल्हा पंचायतीचे इलेक्शन लढपाचे डिसिजन आमी 8 नोव्हेंबर 2019 घेतले आनी त्याच्या नंतर आमी तयारीक लागले। कारण आमचे आमदार सगळे बीजेपीन पैशाच्या बळाचेर व्हेले आनी अशें पिक्चर करपाक प्रयत्न केलो की काँग्रेस आमदार सगळे वयतकच 10 आनी पयली 3-13 आमदार आमचे व्हेले आनी 13 आमदारां बरोबर अशें हें केलें की लोक सगळो गेलो आनी काँग्रेस कांय ना। सो त्या जोमान त्या धक्क्यांतल्यान आमी पक्ष परत उबारपाचे प्रयत्न, आमचे जे पक्षाचे निश्ठावंत कार्यकर्ते आसा त्यांचे नेटाचेर आमी मुखार व्हेले, लोकांचे इश्यूज जे आसात त्यांचेर आवाज। सो सध्या जिल्हा पंचायत निवडणुके वेळार कळटलें की तुमचे जो नेटान व्हरपाचो प्रयत्न। सो हो जिल्हा पंचायत इलेक्शन लढोवपाचो जे वेगळे वेगळे हे असतात, एक म्हणजे डेमोक्रेटीक जो तो इम्पॉर्टंट रोल, पूण आमी पक्ष म्हणून आमी लोकां भितर खंय आसात, लोकांचो आमचेर कितलो विश्वास आसा, लोक आमकां खंयचे नजरेन पळयतात आनीक आमकां आनी कितें करपाक जाय, खंय कमी पडटात, त्या खातीर म्हाका दिसता ही निवडणूक गरजेची आसा। सेमी फायनल धरता बीजेपी म्हणटा न्ही म्हणटा ती सेमी फायनल, तुमी तरी धरता सेमी? हांव ती हयी म्हणत आनी नाही म्हणत, कारण पॉलिटिक्सांक खंयचेच उत्तर केन्नाच स्ट्रेट आसपाक शकना, कारण पॉलिटिक्सांक 2+2 ते 5वी जातात 4वी जातात। आमकां स्ट्रेट सांगपाक शकता वॉट यू थिंक? इट इज नॉट एक्झॅक्टली येस ऑर नो, इट कॅनॉट बी येस ऑर नो, इट इज देर आर मल्टिपल थिंग्स इन्वॉल्व इन दॅट। आय कॅन से येस इन सम आस्पेक्ट अँड आय कॅन से नो इन सम आस्पेक्ट, बट इट इज इम्पॉर्टंट इंडिकेटर फॉर अस टू नो वेर वी स्टँड एज फार एज अवर ऑर्गनायझेशन इज कन्सर्न अँड द पीपल्स ट्रस्ट इज कन्सर्न। 2012 ते आता म्हणसर सरकार घडयले भाजपान आणि चलयले भाजपान, ह्या इलेक्शनान इंडिकेटर असू शकता की सरकार जे चाललंय ते लोकांक आवडलं काय ना आवडलं हे इंडिकेटर असू शकता? नक्कीच असपाक शकता, कारण ज्या तरेन लोक विटलेले आसात, ज्या तरेन म्हारगाय वाडल्या, मायनिंगाचे लोकांक फुटयल्या, CRZ ते इश्यूज आसात, त्याचे नंतर सर्रास करप्शन, अनएम्प्लॉयमेंट 35% पावले आसा, धंद्याची मंदी चालू आसा, केंद्रांक सरकार फेल आसा, राज्यांक फेल आसा, सद्याक सरकार लोनाचेर चलता, जवळजवळ प्रत्येकाच्या तकलेर 1.5 लाखाचो लोन ह्या सरकारान काढलेलो आसा, जवळजवळ 22,000 कोटींचे लायबिलिटी आमची सरकाराची जाल्ली आसा, आमचे बजेट सायज आसा इफेक्टीव बजेट सायज आसा 18-19,000 कोटी आनी आमची लायबिलिटीज आसा जवळजवळ 22,000 कोटी। सो ह्या सगळ्या प्रश्ना इशूंचेर एका जिल्हा पंचायती निवडणुकीक कितें पडटा तो आमी एक एक पंचायत लेवला वयली निवडणूक मातशे वयली निवडणुकी, पूण तातूंत इन्फ्लेशन हे गजाली लोक कितें काउंट करतात? टोटल गोंयांत वोटर आसा जवळजवळ 10-10.5 लाख, जिल्हा पंचायतीक वोटर आसा जवळजवळ 8-8.5 लाख, म्हणजे हाचो अर्थ गोंयचो 80% वोटर्स जो असेंब्लीक वोट करतलो त्याचे 80% वोटर्स आता वोट करतलो। आनीक ही इलेक्शन जरी पण लोकल हेजेर जाता, लोकल लिडरशिपीचेर जाता, पूण सगळे पक्ष पार्टी लेवलाचेर कॉन्टेस्ट करता, त्या त्या हितून पळोवपाक गेले जाल्यार लोकांची तिडक ह्या सरकाराचेर कितली आसा आनी लोकांचो विश्वास काँग्रेस पक्षाचेर कितलो आसा हें
हितूंतल्यान एक आमकां इंडिकेशन मेळटलें. ओके, आनी एक आसा, कारण एक्चुली प्रस्न विचारप स्वाभावीक आसा. तुमी मेजोरिटी मेळ्ळी आनी नंतर पळय 13 जाण तुमचे गेले, 5 जाण उरले तुमच्या हातून. जिल्हा पंचायतीकूय समज मेजोरिटी मेळ्ळी आनी ते वचपाना म्हूण गॅरंटी आसा काय काँग्रेस पक्षाक ते जे जिंक्स लागला की तयार करप तुमी आनी खावपा दिवप दुसऱ्यांक हे थंय जातलें म्हणून अशें दिसता. आमी थोडी प्रिकॉशन त्या संदर्भात घेतल्या, कारण हांगा एंटी डिफेक्शन लॉ लागना लागना. म्हणजे जेन्ना आमचे एंटी डिफेक्शन लॉ आसतनाय आमचे जवळ जवळ त्यांनी 13 आमदार फोडले पैशाच्या बळाचेर. म्हणजे पैशाची जी मस्ती त्यांना मारल्यात, त्यांना डेमोक्रेटिक व्हॅल्यू अशी उरली ना, आणि त्यांना लोकांकडे निवडणुकीक वचपाकूय ते सोदना. आता सुद्धा त्यांनी सगळे मॅनिप्युलेशन करपाक प्रयत्न केले, आमच्या आमदार वरून आमकां डिमोरलायज करपाचे प्रयत्न केले. जिल्हा पंचायतचे रिझर्वेशन इलेक्शन डिक्लेअर जावच्या 4 वरां पहिली करतात, म्हणजे आमकां ओपोजिशनाक काफील दवरप, रिझर्वेशन अशे तरेन करप जंय काँग्रेसी कँडिडेट मेळपाना, असे प्रयत्न केले. आनी हे सगळे हितूंतल्यान आमी सावरोन आयज जवळ जवळ आमी टोटल नॉर्थाक 25 कँडिडेट आमी लढयता आनी 1 इंडिपेंडंट आमी सपोर्ट करता, म्हणजे 22 जाग्यार आमी हे करतात. 3 जाग्यांचेर आमी डिसिजन घेतले थंय कोणाक सपोर्ट, जो बीजेपीक डिफीट करपाक शकता ताका आमी हे करतले. साउथ गोवाक आमी 17 आमी लढयतात आनी 1 आमी इंडिपेंडंटाक सपोर्ट करता, म्हणजे 18. सो जे आमी सांगलेलें की आमी 40 ते 42 आमी जागे लढयतले, म्हणजे आमी एक्झॅक्टली 40 जाग्यांचेर आमी सिरियस फायट. पण आमचो प्रश्न वेगळा आसा की फाल्यां निवडून हाडटले काँग्रेसीच्या सिंबलाचेर आनी वतले भाजपाक, इट्स ऑलमोस्ट लायक ते आमी थोडी वेगळे तरेची प्रिकॉशन घेतलेली आसा. पूण ज्या तरेन बीजेपीन कॅन्डिडेट, म्हणजे पहिले आमदार वाडतालो, आता कॅन्डिडेटांकूय उबारपाचे प्रयत्न. आता कालच्यान आमच्या 2-3 मतदारसंघांनी कॅन्डिडेटां व्हरपाक लोक त्यांच्या घराकडे गुंड साहेब घराकडे धाडले, आमकां त्या कॅन्डिडेटांक रातचे शिफ्ट करपाक पडले. कॅन्डिडेटांक व्हरता, कॅन्डिडेटांक ब्लॅकमेल करून व्हरप, धमकी दिवन व्हरप, पैशांचे आमीश दाखोवन व्हरप, म्हणजे हे केन्ना अशें इतलें जायनाशिल्लें. सो आमकां कॅन्डिडेटांक रातचे काल सांजचे जेन्ना मेसेज येयली, हांवें इमिजिएटली तांकां इन्स्ट्रक्शन दिलें, तांकां घरा कडेन दवरनाका, तांकां पूण तरी सांगपाक न्ही, परत तांकां धरप पैशांचे, म्हणजे तांकां डेमोक्रेसीचेर विश्वास ना आनी लोकांचेरूय विश्वास ना, कारण तांकां खबर आसा लोकांनी हांकां असेंब्लीक हरयल्ले. आतां परतूय लोकां भितर चीड जी आसा, तिडक जी आसा ती प्रचंड वाडलेली आसा. म्हादयची बी आसा, म्हादय म्हणजे आमची आवय म्हणटा आमचो सीएम. तुमी आवयचेर असो सौदो केलो, म्हणजे थंय डिफेंड करपाक आमच्या आवयक डिफेंड करपाक आमचो लॉयर कांयच सांगना, कांयच उलयना, म्हणजे ताका ब्रीफ जाले आसतले तूं ओपोज करनाका. ताजेर जिल्हा पंचायतीचेर उलयता आसतना तुमच्या कॅन्डिडेटाचेर तरी तुमचो विश्वास आसा की ते वचचे ना म्हणून? नक्कीच, आमी ते सोदूनच काढल्यात, अशे न वचपी आमी न वचपी कॅन्डिडेट सोदून काढल्यात जंय आमी लढटात. आतां जंय इंडिपेंडंट आमी लढयता, आमी 3 कडेन इंडिपेंडंट लढोवपाक आशिल्ले. एक तालिगांव आमी इंडिपेंडंटाक सपोर्ट करपाक आशिल्ले, कारण आमी ते पयलें. दुसरें बारश्यां केप्यां हितून, आनी तिसरें आमचें साकवाळ. सो साकवाळचो सुद्दां इश्यू आशिल्लो की आमी थंय इंडिपेंडंट जो कँडिडेट आशिल्लो ते इंडिपेंडंट, आमचो लोकल जी टीम आशिल्ली ते म्हणपाक लागले आमकां आमी हांगा इलेक्शन कॉन्टेस्ट करप ना, कारण लोकल सगळे म्हणटा की हांगा 1-to-1 फायट करप आनीक थंय इंडिपेंडंट आमी सपोर्ट करप. सो थंय आमी मागीर लास्ट थंय इंडिपेंडंट कँडिडेटूय तेणी सपोर्ट केलो आनी तेच्या नंतर आमी लास्ट जेन्ना आमकां हें जाता ते कँडिडेट आमी जेन्ना मेळटा तेका तो बँकेक अकाउंट ओपन करता, तेच्या नंतर तो कँडिडेटूच खंय पावलो आनी कितें जालें तेजें कळ्ळें ना, कँडिडेट मेळना, गायब जालो, गायब जालो. सो ही एक आमकां शोकांत की ह्या हितूंक आमी म्हणजे लोकांक आमकां ऑप्शन दिवपाक सुद्दां सेम गजाल ते पणजे केल्ले असेंब्लीक, जेन्ना मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री जातकच पणजे लढपाक सोदतालो, एक सुद्दां कँडिडेटाक उबी करपाक दवरनाशिल्ले. कँडिडेट तयार केलो रे केलो आमी ताका वचून धमकी दिताले आनी ताका फाटल्यान दवरले. त्या खातीर पक्ष म्हणपाक लागले आतां कोणाक आमी करप ना, तूं येवन डायरेक्ट तूं कॉन्टेस्ट कर. सो म्हाका येवन म्हाका तेजे नंतर पणजे इलेक्शन कॉन्टेस्ट साकवाळे कोण रिएक्ट दवरपाचो न्ही, तें साकवाळचे तोच इश्यू आसलो न्ही. थंयची लोकल टीम आमी कितें करतात, आमची लोकल टिमीक ऑथरायज केल्ली आमी सगळ्याक की लोकल टिमीन स्ट्रेटेजीज करप आनी तेजे नंतर जंय गरज आसा थंय हांव आनी आमचे CLP चे लिडर आमी डिस्कस करताले. आमचे नंतर जे डिस्ट्रिक्टाचे रिकमेंडेशन पळयताले, ब्लॉकाचे रिकमेंडेशन पळयताले आनी जेन्ना आमकां कळ्ळें की थंय इंडिपेंडंटाचे
कॅनडाचे हे चालू असा, त्यांना एक जे डिस्ट्रिक्टचे रिकमेंडेशन येले त्या रिकमेंडेड कॅन्डिडेटाक आम्ही दवरपाचे गायब झालं आणि सध्या अनपोस्ट थंय आयला. ते म्हाका दिसता ती खांदिका आणि ती वाईट गजल झाली, कारण लोकांक ऑप्शन उरले ना. लोकांक जी तिडक आशिली ब्रेक घेता. बाकीची गजाली विचारतले की मोगो बद्दल तुमचे किती, तुम्ही अलायन्स केला काय ना, अंडर अलायन्स असा, पोस्ट पोल अलायन्स असतले काय, ताजेर विचारतले. आणि बाकीचे गजाली विचारतले. आमच्या बरोबर असा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर. जिल्हा पंचायतीचे विषय उलयतना सुमार 40 जागांचेर त्याने आपले उमेदवार दौरला, इन्क्लुडिंग इंडिपेंडंट कॅन्डिडेट सपोर्ट केला. बाकीचे विषय विचारतले, खंयच वचू नका. विल बी बॅक आफ्टर दिस व्हेरी व्हेरी शॉर्ट ब्रेक. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्राइम, योर वॉइस योर चॅनल. नमस्कार, योगार तुमका तुम पळयतात प्राइम एनकाउंटर डेली. आणि आमच्या बरोबर असा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष गिरीश चोडणकर. एमजीपी बरोबर टायप असा काय ना? आमका गोयांक एकूय पक्ष असो उरलो ना जेजेर आम्ही ट्रस्ट धरून अलायन्स करपाक शकतात, कारण थोडे एनडीए बरोबर असा पण गोवा सरकारा बरोबर ना, बीजेपी सरकारा गोयांक ना पण ते एनडीए बरोबर असा, थोडे एनडीए बरोबर ना पण थोडे गोयां बरोबर असा, थोडे एनडीए बरोबरय ना पण थोडे म्हणतात सीएम बरो म्हणून सीएमा बरोबर असा. सो ह्या हितूतल्यान आम्ही कोणाचेर विश्वास धरप हो एक व्हडलो प्रश्न असा. आणि त्या हेचेर आम्ही पक्षान ठरयले की आम्ही जय आमका सक्षम उमेदवार आमचे कडेन असा, जय आमचे कडेन संघटनाची ताकद असा, जय आमचे कडेन वोटर बेज असा, थंय आम्ही कॅन्डिडेट लढयतले. जय आमकां दिसता की इंडिपेंडंट जे कॅन्डिडेट आसा ते बीजेपीचे कॅन्डिडेट हरोवपाक शकतात, थंय आमी इंडिपेंडंटाक सपोर्ट करतात. आनीक जय ह्या बीजेपी कॅन्डिडेट जो हरोवपाक शकता त्या आमी पक्षाक आमी सपोर्ट करपाक एमजीपीक सपोर्ट ना आतां ना. म्हाजे कोतान एमजीपीचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट जे आसात ते पेडणे तालुक्यांत चड करून दोन तांगेले स्ट्रॉंग कॅन्डिडेट जावपाक शकतात, थंय आमी विचार करपाक शकतात. हे आयज चित्र क्लियर जातले एक्झॅक्टली कोण थंय असतो. सध्या विड्रॉवलाचे टायम झाला, आता विचार करून काय फायदा ना? आता पळोवपाक लिस्ट न्ही, तो लिस्ट पळोवपाक म्हणजे तुम्ही म्हाका हांगा पळयलो म्हणटकच ते लिस्ट पळोवपाक पावलो ना. ओके, लिस्ट पळोवपाक. तशेंच हांगा सारवण आसा पळय, थंय त्या मतदारसंघांक आमी दवरलो ना, थंय एक इंडिपेंडंट आसा आनी एक मगोजो कॅन्डिडेट आसा, तितून भितर आमी डिसिजन घेवपाक पडटले आमी कोणाक सपोर्ट करतले ते. सो नॉर्थाक आमी तीन मतदारसंघांक डिसिजन घेवपाक जाय. एक तालिगांव आमी ऑलरेडी आमी ठरयलें इंडिपेंडंटाक आमी सपोर्ट करपाचे, आनी आमी तेजी काळजी घेतलेली की तेजेर प्रेशर आनी तेजेर हें जावन साकवाळ सारकें हें जावन, पूण प्रयत्न जाल्ले. आनी कॅन्डिडेटाक आमी आयज अशें जाग्यार दवरलो की दोन मेरेन तो पणजे पावपाक शकना, अडेज जातली. सो त्या हितूंतल्यान तालिगांवचे फर्स्ट टायम जुवारीचेर ट्राफिक ब्लॉक जाल्यार तूं हॅपी आसा गोंयच्या दिसा खातीर. ना तो जुवारीची ना, तो पेडणे सायडीच्यान चडच्यान आमी नॉर्थाच्यान ताका शिफ्ट केल्ले. ओके, आनीक 70 एक दोन आशिल्ले, त्या 70 एक दोन अशे फॅमिली कुटुंबां उरलेले. सो ते साऊथ गोवाक आमी 17 मतदारसंघांक आमी आमचे जे लढयतल्या, आनीक थंय एक बारश्या आमी इंडिपेंडंटाक सपोर्ट करता. साकवाळ आमी इंडिपेंडंटाक सपोर्ट करपाक आशिल्ले पूण थंय कॅन्डिडेट नाशिल्ले कारणान आमी एक हें जालें. सो बाकीचे जवळ जवळ 9 मतदारसंघांक जितले 3 हांगा उरले, 3-4 नॉर्थाक उरले, आनी बाकीचे 6 मतदारसंघ ते खास करून शिरोडा आनीक मडकय आनीक पिवळ ह्या मतदारसंघांत. सावड्डे मतदारसंघांत एक आमी लढयतात, एक कदाचित आमी मगोचो कॅन्डिडेट थंय स्ट्रॉंग आसा. शिरोड्या प्रियोळ थंय कितें करता एमजीपीक सपोर्ट? थंय बेसिकली स्ट्रॉंग कॅन्डिडेट जो दिसता आमकां थंय तो मगोचो कॅन्डिडेट दिसता. सो आमी कन्सल्ट करून डिसिजन घेतले की थंय मगोच्या कॅन्डिडेटाक सपोर्ट करप काय ना. ते ऑफिशियली कॅम्पेनिंगा वचचें ना थंय न्ही, आमकां जर गरज पडली जाल्यार ते आमचे कार्यकर्ते आसा तेंचे बरोबर आमी मिटींग घेवन सांगतले की बीजेपी बरोबर बीजेपी थंय जिखपाक जायना, कारण लोकां भितर तिडक आसा. हे निवडणूक लढप काय न लढप हाचेर एक विचार आयलो, कारण आमची सीएलपीक दिसलें
की थोडे तेंगेले थोडे रिझर्वेशन आशिले, थोडे इश्यूज आशिले जे पक्षाच्या दृष्टिकोनातल्यान गरजेचे आशिले, आणि ते सगळे सिनियर लिडर्स सीएलपीचे. सो त्यांना जे ते प्रश्न आले त्यांना आम्ही डिस्कस केले सीएलपी आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि त्यांच्या आमदारांकडे आम्ही सगळे उलेले आणि ते इश्यूज आम्ही रिझॉल्व जवळजवळ केले. त्यांची जी चिंता असली ती दूर करण्याचा प्रयत्न. 10 जण जे आमदार गेले 13 ते 10 याद दौरिया, कारण 13 खूप 3 जण पहिली गेले, 10 जण जे गेले त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांनी तुम्ही नजर असलेली की तुमचे उमेदवार निवडून येणार. या 10 मतदारसंघांनी आम्ही आमचे सक्षम उमेदवार असा, अनेक लोकां भितर तिडक असा. ती तिडक केन्ना कळी आमकां, जेन्ना आमची सीएलपीची डिसिजन झाली की पार्टीक रिकमेंड केले की तुम्ही विचार करा परत एकदा की लढप काय ना लढप, त्यांना लोकांचो जो एक आमचेर सामको हे आयलो की तुम्ही इलेक्शन लढोवपाकूच जाय म्हणून आम्ही असा तुमचे बरोबर, तेन्ना आमकां लोकांचे पल्स कळ्ळें की लोकां भितर प्रचंड तिडक आसा आनी ह्या मतदारसंघान तर प्रचंड आसा, तुम्ही इलेक्शन लढयात. सो लोकांनी आग्रह धरलो, न्यूजपेपरांनी आर्टिकल्स येयली, एडिटोरियल जाले रिकमेंड करून की काँग्रेस पक्षान ही निवडणूक कित्याक लढोवपाक जाय. लोकां भितर इतलो आक्रोश आसा आनी विरोधी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष जर इलेक्शन लढयना जाल्यार लोकांक ऑप्शन मेळना. सो ते आमकां पळयतकच आनंद दिसलो. ते येतकच आमकां आनी तुमकां गॅरंटी आसा हातून जिंकपाची डेफिनेटली शेवट लोक ठरयतले न्ही. आनी जेन्ना लोकांक दिसता की काँग्रेस पक्षान इलेक्शन लढोवपाक जाय आनी काँग्रेस पक्षाचेर परत विश्वास लोकांचो येवपाक लागला, तेन्ना म्हाका दिसता विजय हो लोकांचोच आसतलो. विजय म्हणटकच याद जाले युनायटेड ओपोजिशन आशिल्ले तुमचे असेंब्लीन, भायर जिल्हा पंचायतीक युनायटेड ओपोजिशन दिसना, तर तुम्ही रोहन कवटेचे कॅन्डिडेट अगेन्स्ट कॅन्डिडेट घातलो, तुम्ही खुबसे म्हणजे असे अगेन्स्ट कॅन्डिडेट घातले जय बाकीचे लोक आशिले. ते आम्ही जे ठरले की आमची संघटना आणि आमचे कॅन्डिडेट्स जे बरे असा सक्षम असा जे जे लोकांचा विश्वास आमकां म्हणजे सगळे हे इलेक्शन आम्ही कितले जिकतले कितले सक्सेस जातले ते त्या परस आमकां लोकांचो विश्वास जिकप चड गरजेचे. इलेक्शन जिकप हरप हो वेगळो विषय, पूण जो मेरेन आमी लोकांचो विश्वास जिकनात तो मेरेन पक्ष म्हणून मुखार वचपाक खूप डिफिकल्ट. आणि असेंब्ली इलेक्शन जर आमी मुखार जिकतले जाल्यार लोकांचो विश्वास हो आमी जिल्हा पंचायत इलेक्शनांतल्यान आमी मेसेज लोकांक धाडपाक जाय की आमकां तुमचो चिंता आसा, तुमी कितें सांगतात ते आमी आयकतात. हे लोकांक आमी युनायटेड ओपोजिशन ना जिल्हा पंचायत इलेक्शन ना, युनायटेड ओपोजिशन आमचे सीएलपी लिडर तो प्रयत्न खूप करता, कारण त्याका असेंब्लीन सगळे एक घेऊन गव्हर्नमेंटाचे अगेन्स्ट फायट करपाचे असा. आणि जसे हांवें तुका सांगला की विश्वास कोणाचेर दवरपाचो, कोण एनडीए कळना, कोण हे कळना, कोण खंय वयतलो फाल्यां ते कळना. कारण 2017 लोकांक वोटींग करता आसतना युनायटेड गव्हर्नमेंट म्हणून वोट केल्ले, युनायटेड ओपोजिशन केलं नाशिल्ले. आता मजबुरी म्हणून युनायटेड ओपोजिशन झाला, पण वोटींग केले कोणाक, युनायटेड गव्हर्नमेंट करपाक. सो हो सिग्नल जे पक्ष बीजेपी बरोबर केले आणि सरकार सत्तेर हाडलो त्यांना लोकांचा तो पल्स कळना, म्हणून आज त्यांची चिंता वाढल्या. आज लोक त्यांना पैस करतात हे आमकां आज चित्र भोवतान दिस पडटा. कारण आता सिवोली आणि सालिगांव कडे थोडे कॉन्स्टिट्युएंसीन थंय प्रयत्न झाले की कन्सेसस कॅन्डिडेट करपाक खास करून सिवोलीन, पूण थंय जेन्ना आमदार भायर सरून हे करपाक लोकां भितर रोखडेच आमकां फोन येवपाक लागले, म्हणजे लोकां भितर इतली चीड आसा. कारण सरकार लोकांनी वोटींग केले काँग्रेसीक सत्तेर हाडपाक, त्या बीजेपी बरोबर गेले, ते लोकांची चीड अजून गेली ना, पण तो विश्वास लोकां भितर दवरपाक जाय. कारण आमचे 10 आमदार गेले आसा, ह्या 10 मतदारसंघांक आमकां परत जर संघटना उबी करतली जाल्यार लोकांक विश्वास पडोवपाक जाय 10 जाणां परत घेवपाना म्हणून. लोकांक वयत ते म्हणटा तुम्ही कितें काँग्रेस मरे म्हणटा, ते आज 10 जाण गेले त्यांना परत घेतले घेवचे ना, आम्ही घेवपाना, पण तो लोकांक विश्वास पडपाक जाय. आम्ही कितलेय जर सांगले लोकांक विश्वास पडना, पण ह्या जिल्हा पंचायत इलेक्शनांतल्यान आमकां मेसेज लोकांक धाडपाक जाय. पळय आम्ही जिल्हा पंचायत इलेक्शनां सुद्धा आम्ही कॉम्प्रोमायज केले ना, तुम्ही विश्वास दवरा, आम्ही सांगते ह्या 10 आमदारांक आम्ही परत घेवचे ना. ओके, जिल्हा पंचायत उलयता असताना एक तुम्हीच बोळ घातले की पॉवर्स काय दिना म्हणून सरकार, कारण दुसऱ्या वटेन तुम्हीच जिल्हा पंचायत जिंकपा खातीर व्हडलो बोळ करचो, सरकार सेम उरतलो जिल्हा पंचायत एखादे तुमची जाय जर तुम्ही जिंकून आयले जाल्यार, फायदो काय जावचो ना. पंचायत राजाक फस्ट टायम रिकॉग्निशन कोणें दिले कायद्या प्रमाणे जाल्यार काँग्रेस पक्षान राजीव गांधीच्या नेतृत्वा खाली 73 आणि 74 अमेंडमेंट हाडले आणि देशांत पहिल्याच पावट कॉन्स्टिट्युशनांत तेजी प्रोविजन झाली, नाल्यार हेजे पहिली पंचायत राज म्हणजे ते कॉन्स्टिट्युशनांत खंयच नाशिल्ले.
आणि त्याच्यानंतर देशांत वेगळ्या वेगळ्या राज्यांनी 73 आणि 74 जे प्रमाणे पावर्स दिले गेले. गोय हे एकमेव राज्य असा जय पंचायत आणि जिल्हा पंचायतीक कसलेच पावर दिले ना. कायद्यान असून सुद्धा सगळे स्टेटींनी सर्टन डिपार्टमेंट्स हे जिल्हा पंचायतीक त्या डिपार्टमेंटाचे काम फक्त जिल्हा पंचायतीन पळोवप, खास करून एग्रीकल्चर सेक्टर, एड्युकेशन सेक्टर, इरिगेशन सेक्टर, ह्यो जे सेक्टर सामके लोकां भितर आसात तेतूंक जिल्हा पंचायतीक पावर दिवपाक आशिल्ले. गोंयांक ते पावर दिले ना. गोंयांक स्टेट फायनान्स जो कमिशन जो आसा तो फक्त नांवां पुरतो केला, पूण ताका ऑफीस सुद्दां दिलें गेलें ना. डेवल्युशन ऑफ पावर जायना, फायनान्शियल डेवल्युशन जायना, म्हणजे केंद्र राज्य सरकाराक जो पयसो येता त्या पयशांतलो कितलो शेअर जिल्हा पंचायत, कितलो शेअर म्युन्सिपाल्टीक आणि कितलो शेअर ग्राम पंचायतीक हेजेर अजून सरकारान डिसिजन घेऊन. आपण इतले जाऊन सुद्धा तुम्ही कित्याक कॉन्ट्रेस्ट करता, यू शुड हॅव वॉन्टेड टू से कायच दम ना. आमका आमी पंचायत राज संघटना मजबूत करपाचे धोरण हे काँग्रेसचे असा आणि तितूक जे रिझर्वेशन आम्ही हाडले त्या खातीर आयज कितलेशे ओबीसी लिडर जावपाक पावले, कितलेश्योच बायल्यो 33% रिझर्वेशन दिलें म्हणून बायल्यो पंचायत जिल्हा पंचायत मेंबर जावन मुखार आमदारी जाल्यो, लिडर जाल्यो. एसटी एससी हांकां सगळ्यांक रिझर्वेशन दिलें म्हणून बीजेपीक मजबूर जावं तांकां ते हरशीं ओबीसीचेर कोत्र, एसटीचेर कोत्र, एससीचेर कोत्र, बायलांचेर कोत्र, कारण बायलांक म्हणटा ते संघटनेन जागो नाशिल्लो, पूण आमी मजबूर केले. थोडे कडेन आमकां तेजेर ते लुकसाण जालें, पूण आमी एम्पावरमेंट केलो आणि तो एम्पावरमेंट गोंयांक करतले हे आमी गेले त्या विधानसभेक मॅनिफेस्टोन आमी आश्वासन दिल्ले. 73 आणि 74 प्रमाणे आमी करतले म्हणून. तशेंच ज्यो प्लॅनिंग आसा स्पेशली लँड यूज प्लॅनिंग हे पावर सुद्धा जिल्हा पंचायत आणि पंचायतीक दिवपाक जाय. दिगंबर कामत जेन्ना मुख्यमंत्री आशिल्लो आणि रिजनल प्लॅन तयार करतालो त्याने हे सगळे पावर काढून पंचायतीक दिले. पंचायतीचे रिकमेंडेशन प्रमाणे आम्ही रिजनल प्लॅन त्यांना तयार केलो. सो लोकांक पावर दिवपाचे काम काँग्रेस करता. आम्ही सगळे फुल फ्लॅज, वी आर इन फेवर ऑफ डिव्होल्युशन ऑफ पावर, वी आर इन फेवर ऑफ गिविंग देम देअर फायनान्शियल ड्यूज, वॉट इज ड्यू टू देम दे शुड गेट अँड इट इज देअर राईट, दे आर नॉट ओके. लास्ट 2 मिनिटां उरल्या म्हणून बेसिकली आता तुम्ही युनायटेड ओपोजिशनाक ना म्हटले, तुमची ही भूमिका फुडल्या इलेक्शनाक उरतली कारण आता विधानसभा रोखडेच येवपाचे आसा. पळय शेवट खंयचोय पॉलिटिकल पक्ष ज्यो डिसिजन घेतात त्यो लोकांचे पल्स जर समजुपाक शकले त्या पल्सांचेर डिसिजन घेतात आणि आमची जी धोरणां आशिल्ली त्या पल्सांचेर आसा. सो फाल्यां तर सगळे लोकांक दिसले आणि आमच्या पक्षाच्या सगळ्या लोकांक दिसले की आम्ही युनायटेड ओपोजिशन एक्ट जावपाक जाय. आता ते युनायटेड ओपोजिशन एक्ट जातले आणि परत मागीर युनायटेड गव्हर्नमेंटाक जर लोकांनी वोट केलो आणि परत जर आमकां युनायटेड ओपोजिशनच उरले जाल्यार तो एक चिंतेचो बाब आसा. डिवायडेड ओपोजिशन, डिवायडेड ओपोजिशन आणि त्या हेजेर असो एक मेसेज दिवपाक सुद्धा की जो गव्हर्नमेंटा बरोबर वयता त्यांना आम्ही विरोध करप आणि गव्हर्नमेंटान भायर सरतकच त्यांना आम्ही सपोर्ट करप ही भूमिका जावपाक शकना. भूमिका म्हणजे आम्ही कोणा जर विरोध करतात तो विरोध लोकांचा जो मेरेन त्यांचे तिडक असा, लोकांक जो मेरेन ते नाका त्यांना कुशीक दवरपाचे काम हे काँग्रेस पक्षान करपाक जाय आणि ते करतले. जर आमकां लोकांक कितें जाय, लोकांचो पल्स जर आमकां समजपाक शकना जाल्यार तो पक्ष केन्नाच खंयचोच खंयचोय पक्ष. आयज बीजेपी कित्याक काबार जावपाक पावल्या तो लोकांचो पल्स तांकां कळना. आयज लोकां भितर ना, ते आयज फक्त पयशे करपाक गुंतलेले आसात आणि आम्ही आयज लोकां भितर भोंवतात. सो बेसिकली इट्स अ नो फ्रॉम युअर साइड. सी आम्ही आय एज ऑन टुडे इट इज नॉट, बट वी हॅव गिवन द फुल फ्रीडम टू सीएलपी टू मॅनेज द फ्लोर. On the floor, on the floor you can, they can manage, because as far as the party politics is concerned we have to go by what people order us. Okay, ani te kide te you will come to know through jilla panchayat elections. through jilla panchayat lokanche pulse kaita ni go he lanche he dhala ka je voter voter cha pulse easily kaita. Okay, thank you very much. Time jala mhanun studio na ile tumhi anga mhanun thank you very much. Amche barobar asile Giri Sodankar, Goa Pradesh Congress committee che adhyaksha. Lokancho pulse kaito mhanta te jilla panchayat election na काँग्रेसीन आपल्या पूर्ण ताकदीनिशी या इलेक्शनाक देविल्ले आसा, आपल्या उमेदवार घातला आणि तीन जाग्यांचेर इंडिपेंडंट जाल्यात. तुमच्या एक जाग्याचेर लढणं म्हणटकच दोन जाग्यांचेर इंडिपेंडंट आसा, थंय ते सपोर्ट करतले. पळोवपाक जाय आतां कितें जातलें तें, फुडें आनी इंटरव्यू घेवन येतले ह्या विशयाचेर. सो सद्या आय वील से गूड बाय. तुमी पळयत रावात प्रायम टीव्ही.